आता मोठी बातमी आहे ती म्हणजे राज ठाकरेंच्या संदर्भातली ही बातमी. राज ठाकरेंवरची शस्त्रक्रिया जी आहे ही यशस्वी झालेली आहे. हिप बोनवर झालेली ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय. लीलावती रुग्णालयातले ज्येष्ठ शल्य विशारद डॉक्टर विनोद अग्रवाल आणि त्यांच्या वैद्यकीय सहकाऱ्यांनी केलेली ही शस्त्रक्रिया पूर्णपणे यशस्वीरित्या पार पडलेली आहे. आणि ही अत्यंत महत्त्वाची बातमी, ही मनसे कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी आणि एकूणच आजच्या दिवसासाठी देखील ही महत्त्वाची बातमी आहे. आपण बघतोय की भाई जगताप आणि प्रसाद लाड यांच्यामध्ये 6 वर्षांपूर्वी सुद्धा सामना रंगलेला होता. हा सामना कसा रंगला होता हे आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. आपण बघतोय की हा सामना कसा रंगला. भाई जगताप आणि प्रसाद लाड यांच्यामध्ये 6 वर्षापूर्वी हा सामना होता. विधान परिषदेच्या मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून 2016 ही लढत झाली होती. काँग्रेसकडून भाई जगताप तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाकडून प्रसाद लाड हे उमेदवार होते. त्यावेळी भाई जगताप यांनी केला होता लाड यांचा पराभव. त्यामुळे आजच्या विधान परिषदेमध्ये काय होणार हे महत्त्वाचं आहे. भाई जगताप यांना मिळाली होती 85-58 मतं आणि आपण बघतोय त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये असलेल्या लाड यांना पडदे आडून भाजपनं मदत केल्याची चर्चा आहे आणि तेच लाड आज भाजपमध्ये आहेत. शरद पवारांच्या आदेशानुसार आपण बघतोय पराभव झाल्यामुळे नाराज झालेल्या लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता. प्रसाद लाड यांना जिंकण्यासाठी मतांचं गणित कसं आहे तेही आपण बघणार आहोत. विजयासाठी प्रत्येक उमेदवाराला 27 मतांची गरज आहे हे आताच्या विधान परिषदेतलं आपण गणित बघतोय. भाजपच्या 106+7 अपक्ष 113 अशी मतं आहेत. 4 उमेदवार जिंकून आणण्यासाठी भाजपला 108 मतं ही पुरेशी आहेत. पण उमेदवार आहेत 5. 5व्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी भाजपला 22 मतांची गरज आहे. भाई जगताप यांचं देखील मतांचं गणित कसं राहणार आहे आपण तेही बघूया. काँग्रेसच्या विधानसभेमध्ये 44 आमदार आहेत. एक जागा निवडून आल्यानंतर काँग्रेसकडे 17 अतिरिक्त मतं जी आहेत ती शिल्लक राहणार आहेत. भाई जगताप यांना जिंकण्यासाठी 10 मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.